काही ठिकाणी एटीएम सुरू होते आणि त्याच्यामुळे एटीएमच्या बाहेर सुद्धा मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र आज पुण्यात आपण पाहतो की सकाळी 9 पर्यंत काही ठिकाणी एटीएम चालू होते, मात्र त्यानंतर आपण पाहतोय की अनेक बँका आहेत की जिथे गेटसुद्धा लॉक करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे एटीएमपर्यंत जाणं तर दूरचीच गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर जवळजवळ 99% एटीएम जे आहेत पुण्यातील ते बंद दिसत आहेत, त्यामुळे जास्त करून लोक जास्तीत जास्त डेबिट कार्डचा वापर कसा करता येईल याकडे सुद्धा अनेक जण प्रयत्न करत आहे. काही ठिकाणी सवलती देण्यात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मात्र पैसे काढायचे कसे आणि पैशांची जी चणचण आहे ती नेमकी कशी भरून काढायची हा सगळ्यांसमोरच प्रश्न आहे. आज गुरु नानक जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी आहे, त्याच्यामुळे अतिशय आपण म्हणूयात की एक पेच प्रसंग जो आहे तो सगळ्यांच्याच समोर आहे की एटीएमसुद्धा आता बंद आहे, त्यामुळे पैसे नेमके कसे काढायचा हा सगळ्यांच्याच समोरचा प्रश्न आहे. विरजणी सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे.